देव सहून बोलणार. देव कायम इस्रायल सापाशी देव सहून बोलणार सहला दवाडत रह होता. देव सहून बोलणार देव पासून संदेश ऐक होता. अन मागून ती लोका सहला सांग होता. जदव आहाब इस्रायल राज्यावर राजा होता तर ते समय एलिया देव सहून बोलणार होता. आहाब एक वेट माणूस होता. त्यांनी खोटा बाल देवाशी पूजा करुलासाठी लोका सहला मजबूर करेल होता. त्यासाठी एलियानी आहाबला सांगा का देव ते लोकासाला दंड देवला आहा. त्याने तेहाला सांगा जाव पावत मा फेरीने पाणी वर्षूला नेही सांगा ता पावत इस्रायलना राज्यमा पाणी नेही वरसणार अन नेही वस पडणार. या गोठणी आहाबला होडा रगवाडी दिदा का त्यांनी एलियाला मारी टाकूना निर्णय करणार. त्यासाठी देवनी एलियाला सांगा का तो रानमा जाईनी आहाब पासून दपी जा. एलिया रानमा ते वहळ पाशी घे. जठ जावलासाठी देवनी तेला दाखवेल होता. दरेक सकाळना अन दरेक एळचना लिटका एलियासाठी भाकर अन मासलिनी ये होतात. यो अख्खा समय आहाब अन त्यांनी सेना एलियाला गौस होतात. पण त्याला गौसी नेही शकणार पाणी नेही वरसणार. त्याने कारण थोडा समय मागून ती वहळ सुकायजी घे. त्यासाठी नजीकने एक देशमा निंगी घे. ते देशमा एक गरीब रांडकी होती. तिला एक पोसा होता. ती पाशी खावला लगभग पुरा होई गया होता. काका तठ काही पिकनेल नाही पण तरी बी ते बायकोनी एलियानी संभाळ करी. त्यासाठी देवनी तिनी अन तिने पोसानी जरुरियात चाहला पुरा करना. ते कारण ती तिने पिठना बासन अन तिने तेलनी शिशी खाली नाही होईल. त्या पुरा दुकाने समयमा ती पाशी खावला होता. एलिया थोडाक वरीस पावत तठ रहना. साडेतीन वर्षाशे मागून देवनी एलियाला सांगा का तो फिरीनी पाणी वरस होईल. त्यांनी एलियाला फिरीनी इस्रायलने राज्यमा जाईनी आहाभारी गोट करोलासाठी सांगना. त्यासाठी एलिया आहाब पाशी घ्या. जदव आहाबनी तेला हेरा तर त्यांनी सांगा ह तर मुस्केली लयवावाळा तूज आहास. एलियानी जवाब दिदा मुस्केली लयवावाळा तर तू आहास. तू यहोवाला सोडी दिनाहास. तोज खरा देव आहा. पण तू बोआलने पूजा करी राहणारहास. आता तुला इस्रायलने अख्खे लोकासाला कार्मेल डोंगरवर ली येवला आहा. तहा अख्खा लोका कार्मेल डोंगरवर घेत. ते गोहोबी आणला ज्या बोआलना संदेशला सांग होता. ते बोहाल सहून बोलणार होता. ते अख्खा 450 होतात. एलियानी लोकासाहला सांगा कोडाक पावत तुम्ही तुमने मन सहला फिरवी राखशे. जो यहोवा देव आहा तर त्यांनी आराधना करा. जो बोआल देव आहा तर त्यांनी पूजा करा. तहा एलियानी बोआल सहून बोलणार सहला सांगा एक बैलला बलिदान करीनी त्याने मासला बलिदान करुलासाठी वेदीवर ठेवा. पण इस्तोकन पेटवसे नको. अन त्याने मागून माबी तिसाज करीन. अन एक वायले वेदीवर मा ते मासला राखीन. तहा जो देव वेदीवर इस्तो पाड तर तुम्ही जाणे लेशाल का तो खरा देव आहा. तहा बोआल सहून बोलणारशी एक बलिदानला तयार करा. पण इस्तो नेही पेटवी. तहा बोआल सहून बोलणारशी बोआलला प्रार्थना करी का हे बोआल आमना आयक पुरा दिस तेही प्रार्थना करी अन आरडनात. होडे सुधी का चाकू साहवानी कापी लिनात. पण बोआलनी जवाब नेही दिदा अन त्यांनी काही इस्तो नेही पाडी. बोआल सहून बोलणारशी बोआलला प्रार्थना करू मा लगभग पुरा दिस काढी टाकणार. सेल्ले तेही प्रार्थना करूला बंद करी दिनार. तहा एलियानी दुसरे बैलने मासला देवने वेदीवर ठेवी दिदा. त्याने मागून त्यांनी पाणीने मोठला बासना सहला. ते बलिदानवर ताव पावत उबरूला लावना. जाव पावत का मास लाकडा अन होडे सुधी का वेदीने आजूबाजूनी जमीन पुरे रीते भिजी नाही गय. तहा एलियानी प्रार्थना करी हे यहोवा इब्राहिम इसाक अन याकूब न देव आम्हाला दाखव का तू इस्रायल न देव आहास. अन यी का मा तुना सेवक आहा. मला जवाब दे जेथी का या लोका जाणी लेतील का तू खरा देव आहास. लेगज आकाश मासून इस्तो पडणी अन त्यांनी मास लाकडा खडक माटी अन होडे सुधी का वेदीने आजूबाजूने पाणी लाभी पेटवी टाकणार. जदव लोकाशी यी हेरा ते जमीनवर पडी घेत अन सांगणार यहोवाज देव आहा. यहोवाज देव आहा.
तहा एलियानी संगा बॉल ना एक पण बॉल सोहून बोलणार बची न जावला नाही पडो ते साठी लोकाशी बॉल सोहून बोलणार सहला धरी लिदात अन तेहाला तठून वायले लिग्यात अन तेहाला मारी टाका। तहा एलियानी आहाब राजाला सांगा लेगज तुने घर पोळी धाव कहा का पाणी वर्षूला आहा लेगज ढग पक्का गोळा होई गया अन पक्का पाणी चालू होई गया यहोवा सुकाय जेल तेला पुरा कर होता ते कण प्रगट होईना का यहोवाज खरा देव आहा। जदव एलियानी तेना काम पुरा करी दिना तो देवनी एलिसा नावने एक गोहोला तेने देव सहून बोलणारने साठी पसंद करा। देवनी एलिसा मार्फते खूब चमत्कार करना एक चमत्कार नामान्य हारी होईना तो एक दुश्मन ने सेना ना सरदार होता पण तेला कातडीना एक वेट रोग हुएल होता। नामान्नी एलिसा ने बारामा ऐकेल होता ते साठी तो एलिसा पाशी आना अन तेला बेस करूला साठी तेला विनंती करना। एलिसानी नामानला सांगना का जाईनी यर्दन नईने पाणीमा सात वार डुबकी मारेले नामान रगमा ई गे तेनी ईसा करूला साठी नकार करी दिना कहा का ई तेला मूर्खाईना काम लाग होता पण मागून तेनी तेना मन बदली लिदा अन जाईनी यर्दन नईने पाणीमा सात वार डुबकी मारना। जदव सेल्ली वखत तो पाणी मासून बाहेर निघना तो देवनी तेला बेस करी दिदा। देवनी इस्रायल लोकासापाशी दुसरे खूप देवासहून बोलणार सहला दवाडा त्या अखेसे लोकासहला मूर्तीशी पूजा करूला बंद करी देवलासाठी सांगणार तेने जाग त्याला एक दुसरे हारी न्यायपूर्वक व्यवहार करूला पड अन एक दुसरेवर दया करूला पड ते देव सहून बोलणारशी लोकासहला चेतवणी दिदी का तेही खोटा कामासहला करूला बंद करी देवला आहा अन तेने शिवाय देवने गोठी सहला पाळूला आहा। जो ते लोकाशी ईसा नाही करा तर देव त्याला दोषी मानिनी तेना न्याय करेल अन त्याला दंड करेल। वदारे समय ते लोकाशी देवनी आज्ञाला नाही पाळणार खूप वखत तेही देव सहून बोलणारशे हरी वेट व्यवहार करा अन होडे सुधी का कधी कधी त्याला मारी टाका। एक वखत यिर्मया देव सहून बोलणारला कोरडे कुवामा टाकी दिदेल अन तेला तठ मारूला साठी सोडी दिदा तो कुवाने तळला चिखोलमा भराय जिगे पण तहा राजाला तेवर दया आणि अन तेनी तेने सैनिक सहला हुकम दिना का यर्मियाला मर तेने पुढ कुवा मासून बाहेर वहडी काढा। देव सहून बोलणारशी देव सहून बोलूला चालूच राखणार भले ते तेहाला नफरत करी तेही लोकासहला चेतवणी दिदी का जो तेही पछतावा नाही करा तर देव तेहना नाश करी देईल। तेही लोकासहला इबी आठव करवा का देवनी तेहापाशी ख्रिस्तला दवाडूला वचन दिएल हा।